उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये शिवसेना उपनेते विजय कदम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, महिला आघाडी प्रमुख सौ अस्मिताताई गायकवाड, शहर प्रमुख गुरुशांत दुतरगावकर, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, महिला आघाडी प्रमुख सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यापीठाचे कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचे प्रश्न माझ्या विभागाचं पूर्ण मंत्रालय त्या जिल्ह्यामध्ये आणून सोडवण्याचा मी प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून आज आपल्याला आवश्यक असलेल्या काही मागण्या, जिल्हा प्रमुखांनी केलेल्या मागण्या आदरणीय साहेबांच्या आशीर्वादानं आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये असलेल्या मागण्या आज आपण मान्य करण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामधला पहिला जो अजेंडावरचा आपला प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक सोलापूर विद्यापीठामध्ये व्हावं. हा निर्णय शासन आणि विद्यापीठ, म्हणजे आम्ही विद्यापीठ म्हणून 1.5 कोटी रुपये खर्च करणार आहोत, शासन 1.5 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि 3 कोटी रुपयाचं अतिशय चांगलं स्मारक हे विद्यापीठ कॅम्पसमध्ये करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला. समिती देखील आज आम्ही जाहीर केली शासनाची. या शासनाच्या समितीमध्ये अध्यक्ष पालकमंत्री असतील, कार्याध्यक्ष कुलगुरू असतील, त्याच्यानंतर रोहित पवार, उत्तमराव जानकर, बाळासाहेब बंडगर पाटील, अमोल पाटील, त्याच्यानंतर गणपतराव देशमुख साहेब, चेतन नरवटे, आदित्य फत्तेपूरकर, बाळासाहेब शेळके, गणेश बांकर, अस्मिता गायकवाड, श्रीमती सारिका पिसे, पुरुषोत्तम बर्डे आणि गुरुशांत दुतरगावकर आणि याचे समन्वयक असतील विकास गुटे. बाकीच्या पक्षांनी काय नावं दिली मला माहीत नाही, परंतु आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि जे शिवसेनेचं प्रामाणिकपणानं काम करत आहेत त्यांची नावं दिलेली आहेत, साहेबांनी नावं त्याची दिलेली आहेत, त्याचा जी आर देखील 2 दिवसात आम्ही काढून तो आपल्यापर्यंत पाठवणार आहोत. आणि म्हणून अतिशय महत्त्वाच्या समितीवर शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मागच्या दौऱ्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या त्या अध्यासन केंद्राला आपण तर मंजुरी दिलीच, पण महाराष्ट्रातलं एकमेव या अध्यासन केंद्र असं आहे की ज्याला 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज आपण बैठकीमध्ये घेतला आणि ते देखील द्या आपण 2 दिवस पाळत असतो. महात्मा बसवेश्वरांच्या नावानं देखील फार मोठं एक अध्यासन केंद्र या ठिकाणी सुरू करावा हा देखील निर्णय आपण मला मागणी केली होती, तो देखील निर्णय घेतला, त्याला मान्यता दिली आणि त्याला देखील 50 लाख रुपये द्यायचा निर्णय महाराष्ट्राच्या घेतला. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलामुलींसाठी आहे त्याच्यासाठीच विजय कदम साहेब इथे आज उपस्थित आहेत आणि आपल्या जिल्हा प्रमुखांनी देखील मागणी केलेली आहे की सोलापूर जिल्ह्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावं. आपल्याला माहीत असेल, आपण अनेक लोक आदरणीय मोठ्या साहेबांची भाषणं ऐकतो, ते एका जिल्हाधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा आदरणीय साहेबांच्या हस्ते होता त्यावेळी आणि त्या कार्यक्रमातलं भाषण आपण ही मी घोषणा केल्यानंतर मुद्दा ऐकावा अशी माझी अप्रेक्षकांना विनंती आहे. आणि त्यावेळी मोठ्या साहेबांनी असं म्हटलं होतं की जिल्ह्याच्या स्तरावर जर माझे जिल्हाधिकारी निर्माण झाले ग्रामीण भागातले तर त्याच्यासारखं दुसरं समाधान आपल्याला असू शकत नाही आणि त्याच पद्धतीनं विजय कदम साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज सोलापूरमध्ये देखील स्पर्धा परीक्षांचं केंद्र काढण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागानं या सोलापूर जिल्ह्यासाठी घेतला आहे. त्याच्यामुळे शेतकरी कुटुंबातले अनेक विद्यार्थी आता म्हणजे विद्यापीठामध्ये आहे पण विद्यापीठामधलं परीक्षा केंद्र आणि महाराष्ट्र शासनानं चालू केलेलं परीक्षा केंद्र याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असणार आहे. तर हे केंद्र आपण कशासाठी सुरू करतोय तर आपल्या शेतकरी कुटुंबातला एखादा मुलगा किंवा मुलगी ही भविष्याच्या काळामध्ये याच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असली पाहिजे, याच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असली पाहिजे हा जो संकल्पना संकल्प शिवसेनेच्या प्रमुखांनी काही वर्षापूर्वी केला होता तोच पुढे नेण्याचा आम्ही दोघं मिळून प्रयत्न करतो आणि त्यासाठी हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. मला असं वाटतं की हे घेतलेले निर्णय शिवसेनेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवावेत यासाठी आजची ही बैठक आहे.
आज हे देखील सांगतो की 8-8, 10-10 वर्ष त्यांचे अनुकंप तत्वावर नोकऱ्या ज्यांना मिळणार नव्हत्या विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्या 3 ते 4 विद्यार्थ्यांना मी अपॉइंटमेंट लेटर देखील आता दिलंय. प्रॉव्हिडंट फंडाचे लाखो रुपयाचे प्रश्न आम्ही आता सोडवलेले आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेत. माझी विनंती आहे त्यांनी जिल्हा प्रमुखांना शहर प्रमुखांना की या कार्यक्रमाचं उपयोग तुम्ही संघटना वाढीसाठी करा, कारण हा विभाग जो माझा आहे हा विद्यार्थ्यांशी निगडीत आहे. आपण घेतलेले निर्णय मग परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय असेल, साहेबांच्या नेतृत्वाखाली परीक्षा MCQ पद्धतीने घेतलेला निर्णय असेल, हा विद्यार्थ्यांच्या मनातला निर्णय आपण घेतलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या निर्णयाचा उपयोग संघटना वाढीसाठी व्हावा एवढीच जिल्हा प्रमुखांच्या मार्फत शहर प्रमुखांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. आज कमी वेळात आपण सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमला, त्यामध्ये येत्या 15-20 दिवसांमध्ये नक्की आपल्याला आपले संपर्कमंत्री गडाख साहेब त्यांच्याशी देखील आम्ही लोक चर्चा करू, त्यांना देखील साहेबांची बोलायला सांगू, जेणेकरून सोलापूरमध्ये आहे त्याच्यापेक्षा ताकद शिवसेनेची वाढली पाहिजे. यासाठी आमचा खारीचा वाटा लोकांचा येईल आहे, एवढाच शब्द देतो. आपण इथे आलात बाबूराव पाटील साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, पण तो शहराचा असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांकडे पण जाईल. तर दोघांची बैठक आपण आयोजित करू. फक्त आमची विनंती एवढीच आहे की संपर्कासाठी मी आता माझे नंबर पण दिलेले आहेत, तात्काळ काही संपर्क झाला जसं आता पंढरपूरला काही गोष्टी घडल्या, काही नेते मंडळी येऊन गेली आहेत, ती देखील आमच्या कॅमेरा, पण ते आल्यामुळं काही अडचण होईल असं 100% होणार नाही, त्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा. त्याच्यामुळं फक्त संपर्क असला पाहिजे, संपर्क राहून आपण जर कामं केली तर आपली ताकद वाढू शकते, एवढं चांगलं पोटेन्शियल सोलापूरमध्ये आहे. नगरपालिका देखील आपल्याला महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायतीमध्ये चांगलं तुम्ही काम करूनच दाखवलेलं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये माझ्या विभागाचा जर काही फायदा आपल्याला करून घेता आला, काही लोकांना कॉलेजेस सुरू करायचे असतील, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजेस सुरू करायचे असतील, काही लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज काढायचे असतील, फार्मसी बी फार्म कोचिंग क्लासेस बीओचे कोर्सेस, कधी तुम्ही माझ्याकडे या, पुढची अडचण न येता नियमात बसून त्याला मंजुरी दिली जाईल. आणि म्हणून आदर सत्कार त्याबद्दल देखील मनापासून आपलं धन्यवाद देतो.